कोपरगाव शहरात एक किराणा दुकान तर एक हॉटेल केले 7 दिवसांसाठी सील। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे त्या जिल्ह्यांमध्ये शिथिलता करण्यात आली असून त्या वेळेनुसार आस्थापना व्यवसाय सुरू आहेत। मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे। या आदेशानुसार शहरात आस्थापना सुरू आहेत, मात्र या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनानं कठोर पावले उचलत कारवाई करण्यास सुरुवात केली असून कोपरगाव शहर पोलीस व नगरपालिका यांचे संयुक्त पथक शहरात गस्त घालत असताना शहरात दुपारी 4 वाजेनंतर देखील काही आस्थापना सुरू असल्याचं निदर्शनास आलंय। त्या अनुषंगानं येवला रोड येथील धाडीवाल यांचे संगम प्रोव्हिजन किराणा दुकान तसेच विघ्नेश्वर चौक येथील आशा रेस्टॉरंट असे एक किराणा दुकान आणि हॉटेल 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून थंडावलेली कारवाई बघता अनेक व्यावसायिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत असताना दिसून येत होते। त्यातच कोपरगाव तालुक्यात रोज वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता प्रशासनानं आता कंबर कसल्याचे या 2 कारवाईतून दिसून येत आहे, त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत। कोविड-19 संदर्भाने नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचे पेशंटची संख्या वाढलेली आहे, त्या अनुषंगाने राज्य सरकारने ज्या काही स्थितीलता काही जिल्ह्यामध्ये दिलेली आहे तर नगर जिल्हा वगळून आहे। नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्याकडे जो लॉकडाऊन आहे तो पूर्वीसारखा सक्त राहणार आहे। 16 वाजेनंतर म्हणजे 4 वाजेनंतर दुपारी कुठल्याही प्रकारे आस्थापना या चालू राहणार नाही असे स्पष्ट आदेश आहेत। तरी देखील काही व्यावसायिक जे आहेत त्यांना या गोष्टीचं असं वाटतं की काही गोष्टी स्थितील झाल्यात परंतु नगर जिल्ह्यात नाही आहे, समजून घ्या। विनंती आहे प्रत्येक व्यावसायिकांना आणि व्यापारी बांधवांना, जे काही नियम आहे शासनाच्या वतीने ते आपल्या सगळ्या जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत, कारण की दुकानं बंद करून शासनाला कुठे आनंद नसतो किंवा कुठे फायदा नाही आहे, परंतु शेवटी काही गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं। सर्वात श्रेष्ठ आपलं जीव महत्त्वाचं आहे, जीवित असणं महत्त्वाचं आहे। या अनुषंगाने कोविड कंट्रोल करण्यासाठी जे स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार 1600 नंतर कोणतेही दुकानं आस्थापना वैद्यकीय सोडून हे सुरू राहणार नाहीत, स्पष्ट आदेश आहेत। तरी देखील काही हॉटेल व्यावसायिक आपलं दुकान चालू ठेवतात। आज देखील आम्ही 2 व्यावसायिकांवर कारवाई केलेली आहे। संगम एक प्रोव्हिजन दुकान होतं, त्याच्यावर देखील येवला रोडला कारवाई केलेली आहे आणि त्याच्या कारवाई संदर्भात नगरपालिकेचे आमच्यावर सोबत कर्मचारी होते त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ती कारवाई केलेली आहे। आशा रेस्टॉरंट म्हणून हे विघ्नेश्वर चौकामध्ये एक रेस्टॉरंट आहे, त्या ठिकाणी देखील कस्टमर जेवण करत होते आणि दुकान हे रात्री 9 वाजेपर्यंत सुरूच होतं आणि एक प्रकारे कोविड नियमाचं पूर्णपणे ते उल्लंघन करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून आम्ही तातडीने आज 2 दुकानांना सील लावलेलं आहे। हे नमूद सील साधारणतः 7 दिवसाच्या कालावधीसाठी राहील, तर यानंतर नागरिकांना पुन्हा विनंती करतो की पोलीस किंवा नगर प्रशासनाला अशा प्रकारची कारवाई करण्यामध्ये स्वारस्य जेवढा नाही आहे, कारण की जर का नागरिकांनी सुमोटो आपले नियम पाळले तर या गोष्टीसाठी पोलीस किंवा या नगर यंत्रणेला अनावश्यकरित्या त्रास देण्याची गरज नाही आहे। तर नागरिकांना विनंती आहे आमची की आपण या सगळ्या नियमाचं पालन करावं, कारण हे नियम आपल्यासाठी आहे। सर सलामत तो पगडी पचास, आपण जिवंत राहणं खूप महत्त्वाचं आहे। कोविडचे प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त झालेला आहे म्हणून आपण या ठिकाणी जे आपले इम्प्लिमेंटेशन आहे कोविडचं हे कंटिन्यू आहे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव।